मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे ज्यांना आपण सर्वांनी निवडून देण्याचा निर्धार आणि निश्चय केलेला आहे ते आपल्या शिवसेनेचे नेते माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय अनंतरावजी गीते, आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अनिलजी परबसाहेब, आपल्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आणि आपला खराघरातला खऱ्या अर्थानं प्रत्येकाला आपला घरातला माणूस वाटावा, लाना थोरांनी ज्याला भाऊ भाऊ म्हणून बोलावं ते आपले भावी आमदार माझे मित्र संजयराव कदम, व्यासपीठावरील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाशजी लाड, सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, मी फक्त एकच विषय सांगणार आहे. सध्या जी काही टीकाटिप्पणी सुरू आहे त्या टीकाटिप्पणीचा अनेक वेळा अनेकांनी आणि आता तर सुषमाताई अंधारे यांनी खरपूस समाचार घेतलेला आहे. आणि मला वाटतं संजयरावांचं भाषण झालं त्या संजयरावांनी तर त्यांचा चारपट खरपूस समाचार घेतला असेल, घेतला की नाही घेतला. आणि म्हणून मी त्याबद्दल काय फार बोलणार नाही, परंतु परवांच्या दिवशी कोणतरी म्हणालं की निसर्ग चक्री वादळ ज्या वेळेला आलं त्यावेळेला माननीय उद्धव साहेबांनी या भागामध्ये मदत केली नाही. खोटं बोलायची मला अजिबात सवय नाही, परंतु एनडीआरएफचे निकष बदलून या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा एनडीआरएफचे म्हणजे केंद्रीय सरकारचे जे निकष असतात त्याच्यापेक्षा दाम दुप्पट लोकांना मदत करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून केलं. हे सांगतात सरकार पडल्यानंतर पैसे मिळाले नाही, जा जाऊन आकडेवारी बघा. उद्धव साहेबांनी एकूण मदतीला जी द्यायची रक्कम होती, पालकमंत्री इथं परबसाहेब बसलेले आहेत, आपण त्यावेळेला आढावा घेतला, त्यावेळेला एकूण लागणाऱ्या रकमेपेक्षा 58 कोटी रुपये हे जास्त आजही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिल्लक होते एवढे पैसे माननीय उद्धव साहेबांनी दिले. कोकणाकरता कोकण पूरग्रस्त किंवा पूरमुक्त व्हावा म्हणून 10,000 कोटी रुपयाची कोरोनाचं संकट असताना सुद्धा बजेटमध्ये तरतूद ही उद्धव साहेबांनी केली. आज परवांच्या दिवशी संजय रावांना सगळे पुरावे मी हातामध्ये दिले, सगळे जीआर हातामध्ये दिले आणि सांगितलं की आज जे नाकाचा शेंडा वर करून बोलतात की उद्धव साहेबांनी या कोकणाकरता काही दिलं नाही, जगामध्ये कोरोनानं हाहाकार माजवला होता, अक्षरशः जग हदबल झालं होतं, पण त्या परिस्थितीमध्ये हदबल जर कोण झाला नव्हता तर हे तुमचा नेता माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे झाले होते. कोरोनाचा सामना करता करताच त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आणि विशेष करून आपल्या कोकणावर प्रेम असल्यामुळे कोकणाला जे पैसे दिले ते जीआर सगळे संजय रावांच्या मी हातामध्ये दिले. 1 जानेवारी 2022 रोजी उद्धव साहेबांनी घेतलेल्या निर्णयाचं विकासाची कामं आज या ठिकाणी होत आहेत. आणि याने उद्धव साहेबांना धोका कधी दिला, 20 जून 2022 रोजी. याचा अर्थ आज जे हे मिरवतात नि बोर्ड लावतात ती सगळी कामं उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झालेली आहेत हे लक्षात ठेवा. संजय राव, कोणतरी तुम्हाला आणि मला नाच्या म्हणून उल्लेख करतो, आपण नाचणारे म्हणून आपले उल्लेख करतो, आज मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आणि कोणाला मतदान करणार या सुद्धा तुमच्या सत्सक्रिय बुद्धीला मला हात घालायचा आहे, साध घालायची आहे, हा गलगलण्याच्या साध घालायची आहे. होय, संजयराव कदम हे नेहमी पंढरपूरला वारीला एकादशीला जातात. होय, माझ्या पंजोबांपासून माघ महिन्याची एकादशीची वारी आमची घरची ठरलेली आहे, आम्ही पंढरपूरला जातो. पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाशी त्या वाळवंटामध्ये आम्ही गळ्यामध्ये टाळ घालून आम्ही नाचतो.